अमोल आत्ताच नारायण राणे हे त्यांच्या निवासस्थानी आहेत, ते दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते. राणे आल्या आल्या त्यांचं जल्लोषात स्वागत आहे ते केले. शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. ते डान्स सुरू आहे त्यांचा, कारण 5 वर्षानंतर पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर सत्ता येते भाजपची आलेली आहे, राणेंची आलेली आहे आणि म्हणून हे सगळे कार्यकर्ते आहेत ते अगदी जोशामध्ये या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. काल जर आपण बघितलं तर काल चित्र हे वेगळं होतं आणि आता निकालानंतरचं चित्र इथलं हे प्रचंड वेगळं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे. शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. राणेंचं स्वागत हे अगदी ढोल ताशाप्रमाणे या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय, कारण हे सगळे कार्यकर्ते काल संध्याकाळपर्यंत सगळे हे या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये होते आणि आता विजयानंतर ते या ठिकाणी जल्लोष करतात. विजयानंतरचा जल्लोष सुरू झालाय तुमचा? नक्कीच, सर्व कार्यकर्त्यांच्या मनात एकदम उत्साहाची भावना आहे, त्यात करून साहेबांनी येऊन त्यात अजून मत ओतलेलं आहे आणि सर्व कार्यकर्ते एकदम खुशाल होऊन आता तू पाहतच आहात इथे. तर इकडे पेढे देखील वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे, म्हणजे पेढे वाटपाचा कार्यक्रम देखील या जल्लोषाच्या या ठिकाणी सुरू झाला आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा बेभान होऊन आताला सुरुवात झालेली आहे, कारण अनेक वर्षांची त्यांची प्रतीक्षा होती की सत्ता येईल. सत्ता आलेली आहे आता जिल्हा बँकेवर, काय सांगाल? सत्ता आली जिल्हा बँकेवर, तुम्ही जल्लोष करा. दादांची सत्ता आहे कोकणावर, ही कुठली सत्ता आणला? प्रत्येक कार्यकर्ता हा बेभान होऊन नसताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण ह्या सगळ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीला अनेक वेगवेगळे रंग चढले होते. जिल्हा राज्यामध्ये कुठलीही जिल्हा बँकेची चर्चा झाली नसेल इतकी चर्चा या जिल्हा बँकेची झाली होती, कारण हल्ला असेल, त्याचबरोबर नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळणं असेल, त्याचबरोबर दबावाचे आरोप असतील, यांना त्या कारणाने सगळी ही जी निवडणूक होती ती गाजत होती, त्याची चर्चा आहे ती राज्यभर सुरू होती. राज्यातले नेते या सगळ्या निवडणुकीकडे लक्ष ठेवून होते, भाजपचे असेल, शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील, सर्वच पक्षातील नेते हे या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लावून राहिलं होतं त्यांचं आणि आता भाजपची सत्ता या जिल्हा बँकेवर आलेली आहे आणि म्हणूनच हा जल्लोष सुरू आहे. अमोल विजय, या संदर्भातले अधिक अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. तर नारायण राणे यांच्या निवासस्थानी आपण मोठ्या प्रमाणावरती बघतोय की जल्लोष सुरू आहे आणि नारायण राणे अगदी काही मिनिटांमध्ये माध्यमांशी सुद्धा बोलणार आहे, ती पत्रकार